कर्ज योजना अशा असतात जणू काही सारे ग्राहक एक सारखेच असतात. खर तर प्रत्येकाची जशी ओळख वेगळी तशा गरजाही वेगवेगळ्या असतात. म्हणूनच सारस्वत बँकेकडे आहेत कॉर्पोरेट्स, एसएमईज, व्यापारी, प्रोफेशनल्स, महिला उद्योग, सेल्फ हेल्प ग्रुप्स, इंटरनॅशनल ट्रेड आणि प्रत्येकासाठी उपयुक्त अशी बिझनेस लोन्स. प्रत्येक व्यावसायिक गरजेसाठी योग्य अर्थसहाय्य. सारस्वत बँक, मिले यहां दोनों जहां. नमस्कार. शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा स्वागत. परिस्थिती आहे तशीच आहे. थोडासा दिलासा एवढाच आहे की आता आकडेवारी जरा आपल्याला घटताना दिसते. कुठेतरी आपण त्या रायझिंग मधनं स्टॅबिलिटी कडे येतो. हो, अर्थात कोविड बद्दलच बोलतीये मी. हा पॅन्डेमिक ज्याची ही दुसरी वेव आणि या दुसऱ्या वेवने आपल्या समोर आणलेलं हे महाभयंकर चित्र. सुरुवातीच्या पहिल्या वेव मध्ये मागच्या वर्षी अनेक प्रकारच्या समस्या अचानकपणे आपल्या समोर आल्या, पण तितकेच मदतीचे हात देखील समोर आले. ही जेव्हा दुसरी वेव वाढत होती तेव्हा साधारण मार्चच्या सुरुवातीला सगळ्यांना असं वाटत होतं की ही वेव येईल खरी, ती धोकादायक असेल, पण यावेळेला मात्र मदतीला कोणी कधी कदाचित येणार नाही, कारण की सगळेच जण त्रासलेले असतील आणि कोणाकडे तेवढी साधन सामुग्री नसेल कदाचित की लोकांना आपण मदत करू शकतो. पण मदतीच्या हातांनी हे विधान खोटं ठरवलं आणि या दुसऱ्या लाटेत सुद्धा ते हात तसेच धावून आले, किंबहुना ते जास्त धावून आले. आपल्याबरोबर असेच दोन संस्थेचे प्रतिनिधी आहेत की ज्यांनी मागच्याही वेळेस मदत केली आणि यावेळेसही भरभरून जाऊन मदत केली. या भयंकर करोनाच्या स्वरूपाची भीती न बाळगता, तमा न बाळगता ते या समाजाला आधार द्यायला म्हणून समोर आले. या सगळ्यामध्ये एक आणखीन अनोखं चित्र आपल्याला यावेळेस दिसलं. ते दिसलं ते तरुण पिढीचं आणि त्यांच्या स्वरूपात साक्षात मदतीचे धूत हे धावून आल्याचे आपल्याला दिसले. तरुण मुलं ही वॅक्सिनेशनच्या लाईन्स लावत होती, अगदी वयस्कर लोकांना हात धरून वॅक्सिनेशनसाठी नेत होती, ऑक्सिजनसाठी धावपळ करत होती, रेमडेसिवीरसाठी धावपळ करत होती आणि कदाचित त्यांचं स्वतःचं कोणीच नव्हतं, पण समाजाचं काहीतरी ते देणं लागत होते. एक माणुसकीच्या नात्याने असेल तो पेशंट माझा असं म्हणून ही सगळी मुलं धावपळ करताना दिसत होती. अशाच प्रतिनिधीचं, अशाच पिढीचं प्रतिनिधित्व करणारे मृण्मय जोशी आपल्या बरोबर आहे. व्यवसायाने ते आर्किटेक्ट आहेत, कुठेतरी स्थिराऊ पाहतात त्यांच्या प्रोफेशनमध्ये. पण दीपस्तंभ या आरएसएसचा जो इनिशिएटिव्ह आहे मदत करण्याचा, हेल्प डेस्कचा, त्यामध्ये ते कार्यरत आहे. मृण्मय, तुमचं या संवाद कट्ट्यामध्ये स्वागत. थँक्यू. आपल्या बरोबर आहेत नंदूजी साखला. साखलाजी यांना आपण सगळेच ओळखतो. मागच्या वेळेसही ज्यांनी अतिशय भरभरून काम केलं होतं ते अँटीजेन टेस्टिंगचं, तेव्हा आपल्याकडे अँटीजेन टेस्टिंग काय आहे हे पण माहीत नव्हतं. त्यावेळेस साखलाजींच्या या व्हॅन्स या शहरभर धावत होत्या, जिल्हाभर धावत होत्या आणि लाखो लोकांचं अँटीजेन टेस्टिंग करून त्यांनी लोकांना सावध केलं. असं वाटत होतं की आता काय, आता तर टेस्टिंग सगळं शासनाकडे गेलंय, काही लॅबोरेटरीजकडे गेलंय, ते सुद्धा भरपूर काम करतात. पण अशा वेळेस साखलाजींची भारतीय जैन संघटना मात्र ही बघ्याची भूमिका घेत बसली नाही, तर त्यांनी आणखीन पाऊल पुढे टाकत आणखीन काम सुरू केलं आणि ते म्हणजे लोकांना आधार द्यायचं. ज्याला रेमडेसिवीर नाहीये, ज्याला ऑक्सिजन हवाय, ज्याला प्लाझ्मा हवाय, ब्लड हवाय आणि ज्याला काही सल्ला हवाय, ज्याला माहिती हवी आहे, अशा अनेक माध्यमातून यांनी काम करताय. अर्थात साखलाजींबरोबर फौज आहे ती सगळी या तरुण पिढीची आणि त्यांचा अनुभव काय आहे हे साखलाजी आपल्याला शेअर करतील. साखलाजी, तुमचंही या कट्ट्यामध्ये स्वागत. थँक्यू. आपण सुरुवात करूयात मृण्मय कडनं. मृण्मय, अतिशय विचित्र अशी परिस्थिती तुमच्या पिढीने कदाचित अशी परिस्थिती ती कुठेच बघितली नाहीये. थोडस मागच्या पिढ्यांनी तरी कधीतरी पुराच्या निमित्ताने किंवा कधीतरी दुष्काळाच्या निमित्ताने आपत्कालीन परिस्थिती काय असते हे थोडंफार का विना काही भागात अनुभवले. सुनामी सारख्या घटना आम्ही अनुभवलेल्या आहेत. पण तुमच्या पिढीला हे आलेलं संकट कदाचित तुमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं आणि सर्वात भयंकर असलेलं संकट होत.
आणि अशा वेळेस की जेव्हा आपल्याला सुद्धा काही होऊ शकतंय अशा परिस्थितीत घरातनं बाहेर पडून जेव्हा अख्खं जग घरात बसले तेव्हा तुमच्यासारखी मुलं ही घरातनं बाहेर पडतायत आणि मदत करतायत, काय वाटतंय तुम्हाला, काय देणं लागताय तुम्ही या समाजाचं? धन्यवाद. पहिले मी देशदूत परिवाराचं हार्दिक अभिनंदन करतोय की त्यांनी ज्या पद्धतीने एकीकडे सगळी मीडियामध्ये निगेटिव्ह न्यूज आणि या सगळ्या सगळ्यांचा प्रसार होत असताना देशदूत परिवाराने समाजात ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी घडतात, समाजात जे काही सगळे लोक आपल्या खारीचा वाटा म्हणून पुढे येऊन ज्या पद्धतीने जे काही ज्यांना शक्य आहे ते करायचा प्रयत्न करतात, अशा गोष्टी तुम्ही हायलाइट करायचा प्रयत्न केला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि ही गोष्ट सगळ्यांनीच अनुकरण करण्याची सगळ्यांनाच गरज आहे. तुम्ही जसं म्हणालात की आमच्या पिढीने कदाचित अशी भयंकर परिस्थिती आधी कधीच बघितलेली नाहीये. आणि या सगळ्या परिस्थितीत न जाताना जे काही आजूबाजूला झाली आहे यामध्ये प्रचंड कन्फ्युजनचं वातावरण आहे की काय करायचं काय नाही. ज्यावेळेस आम्ही संघाच्या माध्यमातून विविध स्तरांवरती आम्ही लोकांशी जोडलेलो असतो, लोकांचे प्रश्न समोर येतात त्यावेळेस असं कळतं की सगळीकडेच प्रचंड संभ्रमाची अवस्था आहे, प्रचंड भीतीदायक वातावरण आहे. लोकांना नक्की कळत नाहीये की नक्की आपण काय करावं काय करू नये. सगळ्यात पहिले ज्यावेळेस आम्ही दीपस्तंभ या श्री गुरुजी रुग्णालय आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती यांच्या मार्फत आम्ही दीपस्तंभाची सुरुवात केली, आपले डॉक्टर राजेंद्र खैरे यांच्या संकल्पनेतून दीपस्तंभ पुढे आलं. सुरुवातीला आम्हाला असं जाणवलं की विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये आम्ही काम करत होतो, अगदी टेस्टिंग पासून अनेक लोकांना डबे पोहोचवणं टिफिन पोहोचवणं, पण हे करत असताना कुठेतरी अशी गोष्ट समोर आली की ज्या बेसिक प्रश्न आहेत जसं तुम्ही मग इंट्रोडक्शन मध्ये पण म्हणाले की अँटीजेन टेस्ट काय हे सुद्धा माहिती नव्हतं, आरटीपीसीआर म्हणजे काय याची सुद्धा गरज नव्हती, किंवा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर घरात थांबायचं काय करायचं, असे साधे साधे प्रश्न समोर यायला लागले. आणि मग व्हॉट्सअप वरून गुगल वरून चुकीचे इन्फॉर्मेशन किंवा बऱ्याचदा भीतीदायक वातावरण पसरवलं जात होतं. आणि मग या सगळ्याला कुठेतरी आधार देण्यासाठी जसं समुद्रामध्ये असंख्य सागरामध्ये एक दीपस्तंभ काम करतो की एखाद्या भरकटलेल्या जहाजाला दिशा देण्याचं काम करतो, तसं आपण कुठेतरी सगळ्या तरुणांनी एकत्र येऊन आपण असं एखादं काहीतरी काम करावं की एक ऑथेंटिक माहिती मिळू शकते आशेचा किरण. आणि ज्या पद्धतीने कोविड मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्र असं एखादं असावं याची आम्हाला जाणीव झाली. आणि मग जाणीवेतून तेव्हा जो आमची 150 ते 250 लोकांची टीम या कामाला लागली. बरोबर. शाखलाजी जसं मृण्मय सांगताय की कुठेतरी जाणीव होते, तुम्ही अनेक मुलांबरोबर काम करताय, तुम्ही यांना अतिशय जवळून बघताय, त्यांच्या मनातले काय विचार आहेत, त्यांची चलबिचल काय आहे, त्यांना काय समाजाला द्यायचं आहे आणि त्यांच्या भीती काय आहेत हे तुम्ही अतिशय जवळून बघताय, कारण की त्यांना पुढे न्यायचं काम तुम्ही करताय. काय वाटतंय तुम्हाला की ही पिढी कशी आहे? आपण नेहमी या तरुण पिढीला ना आपण नावं ठेवण्यातच व्यस्त असतो की ही पिढी बेजबाबदार आहे, यांना सिरियसनेस नाहीये, अमक नाहीये, थमक नाहीये, आणि त्याच्या विरुद्ध करणारं हे काम आहे जी ही मुलं करतायत ती. तर तुम्हाला काय वाटतंय या पिढीबद्दल, कसं बघताय तुम्ही त्यांच्याकडे आणि त्यांच्या कामाकडे? सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम आपलं अभिनंदन. नेहमीप्रमाणेच आपण एक वेगळा विषय घेऊन माध्यमातनं एक चांगला विचार समाजापर्यंत नेण्याचा आपण प्रयत्न करत आहात. तिसरी वेव येऊ घातल्याचं सगळंच म्हणतायत आणि तिसऱ्या लाटेचं टार्गेट मुलं युवक असतील, मुलं असतील खास करून, अशी पण एक भीती व्यक्त केली जात आहे. मी या निमित्ताने प्रार्थना करेल की ती भीती खोटी ठरो. पण आपण जर या सगळ्या पॅन्डेमिकचा विचार केला तर पहिल्या वेव पेक्षा दुसऱ्या वेव मध्ये युवकांचं पुढे येऊन काम करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. कारण पहिल्या याच्यामध्ये सगळ्यांनाच समजत नव्हतं का नेमकं काय होतंय आणि काय नाही. सामाजिक संस्था तर पुढे होत्या पण दुसऱ्या वेव मध्ये ज्या पद्धतीनं व्हायला लागलीत आणि ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर युवक पुढे आलेत, त्यांनी आपली जबाबदारी ओळखली आणि त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं जबाबदारी उचलून वेगवेगळ्या पद्धतीनं मग समुपदेशनाचं काम असेल, प्रिकॉशनरी काय काय मेजर्स केले पाहिजे हे आपल्या परिसरामध्ये समजून सांगण्याचं काम असेल, प्लाझ्मा डोनेशन, HRCT टेस्ट काय आहे या बाबतीत मार्गदर्शन करण्याचं काम असेल, सर्वात महत्वाचं रक्तदानाच्या बाबतीत त्यांनी घेतलेला पुढाकार असेल,
आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस ते पुढे येतात काम करतात त्यावेळेस त्या कुटुंबाला त्या परिसराला त्या समाजाला एक वेगळ्या पद्धतीचा आधार मिळतो. आणि मी तर असं म्हणेल आजची पिढी ही जास्त समंजस आहे. आपली भीती अनाठाई नाहीये पण निश्चितपणे आजची पिढी जास्त समंजस आहे कारण त्यांच्याकडे जसा आपल्या बुजुर्गांचा अनुभव आहे आपल्या थोड्या मोठ्यांचा अनुभव आहे तशी गुगलची साथ आहे. आणि गुगलची साथ असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतात त्यांना जे काही समाधान करून घ्यायचं असतं ते चुटकीसरशी समाधान करून घेतात. तर अशा पद्धतीने युवकाच्या योगदानाबाबत सकारात्मक भूमिका असताना आपण जो एक मुद्दा म्हणला का बा समाजातनं मदतीचे हात, मागच्या वर्षी 2020 मध्ये सुद्धा समाजातनं फार मोठ्या प्रमाणावर लोक पुढे आलेत मदत करायला आणि आत्ता सुद्धा मदत करणाऱ्यांची कमी नाहीये. फक्त नेमकं त्या मदतीचं स्वरूप जास्त जीव घेणं असल्यामुळे नेमकं कुठे मदत करावी कशी मदत करावी आणि त्याच्यामध्ये प्रशासनाची साथ कशी मिळवावी हा सर्वात जटिल प्रश्न आहे. आणि आपण एक बघताय तर गेल्या जर आपण फेब्रुवारी पासूनचा विशेषतः मार्च फर्स्ट वीक पासूनचा जर सगळा प्रवास बघितला तर इतक्या त्या सगळ्या गोष्टींचं आकलन करणं त्या पद्धतीची व्यवस्था निर्माण करणं याच्यामुळे खुद प्रशासन कमी पडत होतं स्वयंसेवी भूमिकाच वेगळी होती. पण तशाही परिस्थितीमध्ये स्वयंसेवी संस्थांनी त्या संस्थांच्या माध्यमातून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर जाळं निर्माण केलं एक फार चांगल्या पद्धतीचा दिलासा देण्याचं काम केलं. आणि निश्चितपणे जे काही आता परत मी तेच सांगतो का भीती जरी दूर झालेली नसली तरी जी परवापर्यंत जी भीतीचा थरकाप होता म्हणजे मला चांगलं आठवतं 10 दिवसापूर्वीची गोष्ट HRCT करता लाईन लागत होत्या रेमडेसिवीर करता लाईन लागत होत्या हॉस्पिटलचे ऍडमिशन करता फोनवर फोन होते. तर ह्या 10 दिवसामध्ये ती परिस्थिती बऱ्यापैकी निवळलेली आहे आणि निश्चितपणे ह्याच धैर्याने आपण सगळ्यांनी जर हा प्रश्न हाताळला तर काही दिवसामध्ये आपण त्याच्यामधनं बऱ्यापैकी बाहेर पडू शकू. बऱ्यापैकी शब्द मी ह्याच्याकरता वापरतोय का सगळ्या काही गोष्टी आपल्या हातात नाहीये पण आपल्या हातात जे काही आहे त्याला आपण चांगल्या पद्धतीने हाताळतोय असं मला वाटतं. निश्चित. मगाशी मी असं एक वाक्य म्हटलं की आपण या पिढीला नावं ठेवण्यात जरा जास्त व्यस्त असतो यांना बेजबाबदार म्हणत असतो यांना सिरियस नाहीये असं म्हणत असतो ना असं मी म्हणताना मृण्मय थोडेसे हसले. कुठेतरी ही वाक्य त्यांच्याही कानी सतत पडत असते. आणि आपण जे आत्ता चित्र बघतोय ते अतिशय वेगळं आहे कारण की पहिले पुढे येऊन म्हणजे फर्स्ट रिस्पॉन्डर्स म्हणून ही तरुण पिढी पुढे आलेली आहे म्हणून ही मुलं मुली पुढे आलेली आहे. एक किस्सा मी इथे शेअर करेल की माझ्याच एक कलीग आहेत आणि त्या स्वतः वॅक्सिनेशनला गेल्या असताना एक अशीच तरुण मुलगी ही लाईन लावत होती आणि वयस्कर लोकांना धरून जाऊन बसवून त्यांचं वॅक्सिनेशन नीट होत आहे का नाही हे बघत होती. त्यांनी तिला सहज विचारलं की अगं तू हे काम का करतेयस मग तिने जे उत्तर दिलं ते म्हणे मग कोणी करायचं आणि भीती नाहीये वाटत का तुला असं वाटत नाहीये का की तुला कदाचित हा आजार होऊ शकेल तर ती म्हणाली आत्ता तर नाही झालेला ना पुढे बघू. मला कुठेतरी हे दोन उत्तरं जी होती त्या मुलीची ही अतिशय टच करून गेली. इतका सरका सहज लॉजिकल विचार की आम्ही जर काम नाही केलं तर कोण करणार आहे म्हणजे या देशाचं नागरिकत्व जसं तुम्ही स्वीकारताय तसं या शहराचंही तुम्ही नागरिकत्व स्वीकारलेलं आहे. तुम्हाला जेव्हा अधिकार मिळतायत त्या अधिकाराबरोबर त्याची जाणवलेली जबाबदारी पण दिसते आणि आय एम टोटली इम्प्रेस्ड बाय द वर्क दॅट दीज यंगस्टर्स आर डूइंग. म्हणून मग त्याच अनुषंगाने आज आपण इथे बोलतोय. एक माझा प्रश्न असा आहे की जसं त्या मुलीने म्हटलं की आम्हाला सगळ्यांनाच असं वाटतं की अरे तुम्हाला भीती नाही का वाटत कुठेतरी करोना झाला तर, हा एक भाग. आणि दुसरा भाग की यामध्ये असं काम करायला मन कुठेतरी संवेदनशील नाही त्याला सहवेदना लागतं. यू डोंट हॅव टू बी सिम्पथॅटिक यू हॅव टू बी एम्पथॅटिक. ही एम्पथी तुमच्यामध्ये कुठून येते आणि याच्यात फार विशेष असं काही नाही. आपण नेहमीच आपण घरामध्ये आणि सगळीकडेच आपण नेहमी बघत असतो की वातावरण असतं की सगळ्यांना मदत वातावरण असतं त्यात लहानपणापासून संघाचे असलेले संस्कार या गोष्टीमुळे नेहमी समाजाशी एक छान बघून संघ येतो.
आणि मग ज्यावेळेस अशा गोष्टी बाहेरून ऐकायला येतात की अरे त्या व्यक्तीला ही अडचण आहे, या व्यक्तीला ही अडचण आहे, किंवा असं कुठेतरी कोणीतरी काहीतरी संकटात आहे, किंवा आपल्या छोटेस आपण छोटस एखादं कृत्य केल्यामुळे जर का त्यांची थोडी अडचण कमी होणार असेल, किंवा त्यांना छोटासा त्यांच्या मोठ्या त्रासामध्ये आपण एक छोटासा त्यांना एक दिलासा देऊ शकणार असू, तर मग त्याच्यापेक्षा आनंद दुसरा कुठून मिळू शकणार आपल्याला? भीती नाही वाटत? भीती असतेच नक्की. अगदी फ्रँकली सांगायचं तर या कामाच्या दरम्यान काही वेळेस रक्तपेढीमध्ये जाणं झालं, काही वेळेस हॉस्पिटलला जाणं झालं, आणि मग हे सगळं काम करताना किंवा ज्यावेळेस पेशंटच्या संपर्कात फार आम्ही आलो नाही, पण ज्यावेळेस येतो त्यावेळेस घरच्यांचं थोडं टेन्शन वाटायचं की आपल्यामुळे घरच्यांना किंवा आपले जे मित्र परिवार आहेत त्यांना काही त्रास नको व्हायला. पण मग सगळ्यांचाच तेवढाही पाठिंबा होता काम करताना, आणि काम करत असताना मग एक सॅटिस्फॅक्शन मिळत जातं, आणि मग सॅटिस्फॅक्शन घेता घेता मग कामही पुढे सरकत जातं. आपण एक आपला सगळ्यांनीच जर का आपला एक खारीचा वाटा छोटा उचलला तर एक खूप छान चित्र आपल्याला जे सध्या दिसत आहे ते पुढेही दिसू शकेल. बरोबर. साखलाजी, काय दिशा दिली पाहिजे? कारण की मुलं उत्साही खूप आहेत, त्यांच्यात एनर्जी प्रचंड आहे, पण जसं तुम्ही आता बघताय आणि तुमचा अनुभव या कामातला मोठा आहे, तुमचा प्रशासनाबरोबरचाही अनुभव आहे, कुठेतरी त्याच्यातनं हर्डल्स आहेत, अडचणी आहेत, नैराश्य आहे, हे सगळं आहे, पण तरी सुद्धा तुमच्यासारखे लोक हे जे सगळे मॅच्युअर आहे, ज्यांना अनुभव आहे, ती पुढे जात आहे. तुम्हाला काय वाटतंय की नेमकी दिशा या मुलांना कशी दिली गेली पाहिजे? आता मृण्मयचं ठीक आहे की ते सुद्धा एका संघटनेमधनं येतात आणि तिथे त्यांना दिशा मिळते, तुमच्याकडे असलेले तरुण तुमच्या संघटनेमधनं येत आहेत आणि त्यांना दिशा मिळते, पण असे अनेक जर का तरुण मोटिवेट झाले, अशी मुलं मोटिवेट झाली, तर तुमचा मेसेज त्यांना काय असेल की कशा पद्धतीने काम कर? मी याच्यातनं युवकांच्या या सगळ्या संवेदनशील आणि संवेदना या विषयामध्ये मी थोडासा एक वेगळा विचार देऊ इच्छितो. हे सगळं आपल्या भारतीय संस्कृतीतनं आलंय असं माझं मत आहे. कारण आजही बघा, मुलांशी वडिलांपेक्षा आजी आजोबांचा जास्त नातं असत. सुख दुःखामध्ये, वाढदिवसामध्ये, बाहेर जाण्यामध्ये, आजी आजोबांना दवाखान्यात नेण्यामध्ये, तर तो जो संस्कार मिळालेला आहे ना युवकांमध्ये, तो घरातनं मिळालेला आहे. का बा मदत करण्याचा जो भाग असतो, आणि त्याच सगळ्या भागातनं आता सर्वात महत्वाची जबाबदारी मुलांवर अशी आलेली आहे का घरामध्ये जर कोविड पेशंट निघाला किंवा परिसरामध्ये सोसायटीमध्ये जर कोविड पेशंट मिळाला, संपूर्ण इमारतीला हिंमत देणं. जरी लोकांच्या मनातली भीती दूर झालेली असली तरी ज्याच्याकडे पेशंट निघतो त्यालाच माहिती काय होतं, तर त्यावेळेस त्या युवकांनी आपल्या इमारतीतल्या आपल्या परिसरातील लोकांना हिंमत देणं, त्यांचं समुपदेशन देणं, त्यांना योग्य वैज्ञानिक दृष्टिकोन देणं, हा एक महत्वाचा भाग प्रत्येक जण करू शकतं. त्याच्याकरता फार मोठा वेळ देण्याची गरज नाहीये, किंवा फार मोठ्या गर्दीला एकत्र करण्याची गरज नाहीये. पण त्याच्यामधले जे घाबरलेले भेदरलेले कुटुंब असतील किंवा व्यक्ती असतील, त्यांना जर वैज्ञानिक दृष्टिकोन दिला आणि त्यांना जर हे सांगितलं की बाबा तुम्ही ही काळजी, तर निश्चितपणे बरे व्हाल. तुम्हाला किती हिंमत ठेवणं गरजेचं महत्वाचं आहे, औषधोपचारापेक्षा तुमची हिंमत किती महत्वाची आहे, हे जरी त्यांनी सप्रमाण काही गोष्टी दाखवून दिल्या तर त्यांना फार मोठं मदत होऊ शकते. आणि ह्या सगळ्या कोविड महामारीतनं बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे लसीकरण. एवढ्या मोठ्या भारत देशातल्या लोकसंख्येचं लसीकरण करणं हे येऱ्या गबाळ्याचं काम नाही. कितीही मोठी यंत्रणा कामाला लावली तरी ते शक्य नाही. याच्याकरता जर युवा वर्गाने पुढे घेऊन लसीकरणातलीच जबाबदारी जर उचलली, परत तसंच आपल्या कुटुंबाला सगळ्यांना घ्यायचं, आपल्या परिचित परिवाराचं सगळ्यांचं लसीकरण करण्याकरता त्यांना प्रयुक्त करणं, आपल्या इमारतीतनं लोकांना बाहेर काढणं, आपल्या गल्लीतनं लोकांना बाहेर काढणं, अशा पद्धतीनं जर आपण जितक्या कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लसीकरण करू शकू तितकं आपण कोविडवर खऱ्या अर्थानं हावी होऊ शकू. नाहीतर ही दुसरी लाट, तिसरी लाट, चौथी लाट, पाचवी लाट हे होत राहील. त्याच्याकरता लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांचं व्यवस्थित लसीकरण होणं, याच्यामध्ये युवक फार मोठी जबाबदारी घेऊ शकतात. आपला झूम क्लासचा वेळ सांभाळून त्या परिसरातनं
जर त्यांनी नागरिकांना लसीकरणा करता जर प्रोत्साहित केलं, त्यांच्या मनातली जर भीती दूर केली, तर मोठं काम होऊ शकतं. अशा पद्धतीनं कोविडग्रस्त परिवाराचं समुपदेशन आणि लसीकरणाच्या ड्राईव्हला सपोर्ट, या दोन गोष्टी मी आजच्या युवकांकडनं जर अपेक्षित ठेवल्या तर फार मोठ्या प्रमाणावर कार्य हे उभं राहू शकतं. निश्चितच, जसं साखलाजी म्हणतायत आणि मृण्मयही सांगतायत की मृण्मय म्हणतायत की त्यांच्या पिढीला हे उपजतच येतं, आणि मला वाटतं साहजिकच आहे. आपल्या घरात सुद्धा ही पोरं पटकन कोणाला उठायचं असेल तर मदत करतात, घरात थोडीशी बोलणी खातात कधी कधी, पण एकंदरीत आपण समाजात वावरताना बघतो तर ही मुलं खरोखरच त्यांचा वाटा उचलतात. आणि जसं साखलाजी म्हणतायत की आता त्यांचं खरं काम आहे ते लसीकरणासाठी सगळ्यांना मोटिवेट करणं, खात्री करणं की आपल्या आजूबाजूची जी लोक आहेत ते करून घेत आहेत, आणि त्यांना साक्षर ठेवणं या सगळ्या लसीकरणाच्या बाबतीत, त्यांना एक सायंटिफिक दृष्टिकोन देणं हे महत्वाचं काम आहे. तसंच छोटी छोटी कामं आहेत की तुमच्या बिल्डिंगमध्ये कोणी आजी आजोबा असतील त्यांचा डबा पोचवणं, त्यांच्या दारापाशी जाऊन भाजी नेऊन ठेवणं, त्यांना हवी असलेली औषधं ठेवणं, त्यांना एक फोन करून त्यांच्याशी बोलणं. संघटनामार्फत जे अगदी आखीव रेखीव काम आहे ते तर चाललेलंच आहे, पण मी कुठल्या संघटनेशी संलग्न नाहीये पण तरी सुद्धा मला काम करायचंय, तर अशा पद्धतीने सुद्धा ही मुलं काम करू शकतात. या तरुण पिढीचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे, आणि मला वाटतं जेव्हा आपण मागे वळून कधी या पिरियड कडे बघू तेव्हा हे निश्चित म्हटलं जाईल की या सगळ्या संकटामधनं वर येताना ज्या सगळ्यांनी काम केलं त्या सगळ्यांमध्ये ही आपल्या भारताची तरुण पिढी, की जे आपण म्हणतो आवर स्ट्रेंथ इज इन आवर युथ, आणि हे जो आपला USP आहे, आपले जे युथ आहेत त्यांच्याकडनं झालेलं काम ते कदाचित कुठेतरी नोंदलं जाईल, आणि खूप सारं असं काम असेल की ज्या लोकांचं काम नोंदलं पण जाणार नाही, असे सगळे नोन अननोन फेसेस यांचं सगळ्यांचं काम हेच या सगळ्या संकटावर मात करणाऱ्यासाठी, विजय मिळवण्यासाठी खूप महत्वाचं योगदान ठरेल. या सगळ्या तरुण पिढीचं आपण कौतुक करूयात. मृण्मय, तुम्ही आणि तुमच्यासारखे अनेक जण, ज्यांना मी म्हटलंय की जे दोज हू हॅव अ फेस अँड फेसलेस, की ज्यांची आपल्याला कल्पना पण नाही आहेत पण असे लोक, अशी मुलं काम करतायत, या सगळ्यांचं खूप कौतुक. हे काम असंच करत राहा, हेच पुढे नेईल, आणि याच्याचमुळे जसं म्हणतात आपल्या संस्कृतीतनंच एकमेकांना मदत करणं, आधार देणं हे आपल्या संस्कृतीतनंच येतं, त्याच्यातनंच हे पुढे जाईल, आणि निश्चितच या सगळ्या संकटातनं आपण बाहेर पडू. तुम्ही दोघ जण या कट्ट्यामध्ये सहभागी झाला. मला